पावसाळी वातावरणामध्ये जी सांधेदुखी वाढते त्याचं काय कारण आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता याच्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दलच्या काही टिप्स सांगणार आहे. त्याच्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप म्हणजे यासाठी तुम्ही कॉन्ट्रास्ट बाथ म्हणून जी ट्रीटमेंट असते जी घरच्या घरी करू शकतो ती घेऊ शकता. त्यामध्ये गरम आणि गार दोन्हीचा शेक एकत्र घ्यायचा असतो. तो शेक कसा एकत्र घ्यायचा याचा व्हिडिओ देखील आम्ही यूट्यूबला टाकला आहे. त्याची लिंक मी खाली शेअर करत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काही मोबिलिटी एक्सरसाइजेस करायच्या ज्याच्यामध्ये प्रत्येक सांध्याच्या हालचाली करायच्या आहेत आपल्याला. छोट्या छोट्या एक्सरसाइजेस करायच्या आहेत. त्या एक्सरसाइजेसनी सुद्धा आपल्याला फरक पडतो. त्यानंतर विशिष्ट असा आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडयुक्त आहार घेतला पाहिजे ज्यामध्ये आपलं जवस येतं, अक्रोड येतं किंवा असे अनेक बरेच पदार्थ येतात की ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड जास्त असतं त्यामुळे इन्फ्लॅमेशन कमी होऊ शकतं. त्याचप्रमाणे हळदीयुक्त दूध घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टी आहे. पाण्याचा इनटेक व्यवस्थित ठेवा, हायड्रेशन व्यवस्थित ठेवा आणि नियमितपणे एक्सरसाइज करा. या सगळ्यामुळे आपण पावसाळ्यात येणारी जी सांधेदुखी आहे ती नियंत्रणात ठेवू शकतो.